बुधवार की रात तकरीबन 11:15 बजे इमामवाड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले रामबाग मैत्री बौद्ध विहार में राजू परसाके के घर में घुसकर कुछ गुंड प्रवृत्ति के लोगों ने गाली गलौच और मारपीट की है। इतना ही नहीं, घर से जाते जाते उसने और उसके साथियों ने आसपास के वाहनों को भी क्षतिग्रस्त किया। मामला पुरानी रंजिश का बताया गया। जानकारी के अनुसार गुंडे प्रवृत्ति का पलाश वासनिक और गनी अपने साथीदार सनी चौहान, विकी दाभाड़े सहित तकरीबन 15 लोगों के साथ राजू परसाके के घर में घुसा, गाली गलौज की और मारपीट भी की। जब राजू ने उसे रोकने की कोशिश की तो उस पर ही पूरे परिवार पर जानलेवा हथियार घुमाकर जान से मारने की धमकी भी दी। राजू ने इस मामले की शिकायत इमामवाड़ा पुलिस स्टेशन में की है। फिलहाल पुलिस की हिरासत में 2 आरोपी है, बाकी की तलाश जारी है। पुलिस आगे की जांच कर रही है। 15-20 जन होते, पण मी त्याच्यातून त्या गनीलाच वळखतो। दोन्ही दरवाजे तोडले, मी आपले लेकरं घेऊन भगत होती तर पोरगी घराच्या बाहेर बघाली, पोराले वरतं घेऊन भगत होती तर तशीच त्यानं मग माझे हे कालर पकडला आणि शिवा दिला आणि माझ्या नवऱ्याला पण शिवा दिल्या। तलवार आमच्या तिघाय मायलेकर घरी घुमवला, दोन्ही दरवाजे तोडला, कूलर तोडला। 15-20 जण होते पण पूर्ण तोंडाला बांधून होते, सगळ्याच्या हाती तलवार होते। आसपास के लोग भी इस घटना से गुस्से में आ गए हैं। उनका कहना है कि पलाश और गनी परिसर में हमेशा उत्पात मचाते रहता है, जिस वजह से बस्ती के लोग परेशान हैं और जल्द से जल्द उसे गिरफ्तार करने की मांग भी कर रहे हैं। आमच्या वस्तीत आला तो 15-20 पोरं घेऊन आणि पूर्ण लोकांच्या गाड्या तोडल्या आणि जर भिक्कू राजाचं पूर्ण घर तोडून टाकलं, दरवाजे तोडले, त्याच्या लहानशा पोरीवर अवजार फिरवला, लहानशा पोरावर अवजार फिरवला, त्या बाई पूर्ण घाबरून गेली, त्या बाईले त्यानं असं केस पकडून ओढलं। त्याच्या आईच्या वयाची बाई आहे, ते त्याला दया नाही आली, इतका नालायक माणूस आहे तो, आणि जाता येता कोणा पोरीले छेडछाड करते, असा गुंडा हा एक नंबरचा तो, आणि त्याच्यासाठी त्याचं नाव गनी आहे म्हणते खरं, आम्हाला माहित नाही, पलाश वासनिक आहे खरं त्याचं नाव, पण तो सारा लोकांची नुकसान करून ठेवला। लहान लहान पोराले गांजा पासते म्हणते, लहान लहान पोराले सिगरेटा दारू पासते आणि आपल्या जवळ जवळ ठेवते। त्याने आता 20-25 पोरं आणले, ते लहान लहान टिंगरे लहान लहान घेऊन आला, लोक आपले काम धंद्यावर आले आणि झोपले होते आणि पूर्ण धीरजच्या घरावर, राजूच्या घरावर आणि रस्त्यात जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्याही गाड्या त्यानं तोडल्या आणि त्याच्यासोबत लहान लहान पोरायची गँग बनवत आहे, लहान पोरायचं भविष्य खराब करत आहे तो। लहान लहान पोरायचं भविष्य खराब करून राहिला आणि आपल्या दबकावामध्ये पोरायले ठेवते आणि लहान लहान पोरायच्या अंगावर अवजार फिरवून राहिला, हा कोणता मर्दवय हा असा? आणि याला पोलीसवाल्यानं मारलं नाही, नेऊन बसवलं आहे, याला चांगलं झोडपा म्हणा तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं। एवढी मेहनत करून आम्ही गाड्या घेतो आणि पूर्ण गाड्या तोडून ठेवल्या आणि काल तो पिया येऊन किती शिवागाऱ्या करून गेला इकडं, पोराईनं काउन त्याला मारलं म्हणून, पण तो किती गुन्हे करते हे नाही दिसत। तर म्हणते भिक्कू राजू असं आहे तसं आहे, पण लॉकडाऊन मध्ये लोक आले धीरज नाही, भिक्कू राजून अनाज पुरवलं वस्तीत, कधी कोणाला सांगितलं नाही, म्हणलं नाही, यानं तरी कोणाला 5 रुपयाची मदत केली का? 5-5 किलो अनाज त्यानं दिलं। आता याचे तंगडे तोडा बाहेर राहून, याच्यावर चांगली कारवाई करा, सगळ्यांच्या गाड्या ज्या आहेत फुटल्या, नुकसान झालं यानं भरून द्यावं। माझ्या देराच्या घरी दोन लेकरं आणि माझी जाऊ होती, झोपले होते, ते लोक गाड झोपीत गेले आणि तिथं अवजारांनी शिवी गाड केली आणि त्यांच्या अंगावर अवजारं टाकले, तर माझ्या जाऊला असं ओढवाड केलं, त्यांनी अंगावर हात टाकला, खूप घाणघाण शिवा दिल्या आणि त्यांना मारत होते लेकरांना, तर माझ्या जाऊन कसं तरी लेकरांना आगुटलं आणि बाहेर निघाली आणि पूर्ण घर तोडता दरवाजे वगैरे तोडले आणि आजूबाजूच्या गाड्यांना पण नुकसान केले त्यांनी आणि खूप काही त्यांना बोलला आणि नंतर मग खानगान शिवा वगैरे दिल्या त्यांनी। त्या आरोपीचं नाव आहे पलाश वासनिक सनी चव्हाण, गणी म्हणतात त्याला, पलाश वासनिकला, आणि त्याच्यासोबत कमीत कमी 15-20 लोक असे होते, ते सगळे बदमाश याच्यात, आता लहान वयाचे खूप कमी कमी होते, लहान लेकरं 20-22 वर्ष, 18 वर्ष असे लेकरां मुलांना घेऊन तो सोबत राहते। घटना से पुरानी रंजिश होने का अंदेशा लगाया जा रहा है। पलाश गुंडे प्रवृत्ति का व्यक्ति है, वह बस्ती में कम उम्र के लड़कों के साथ बैठकर बस्ती में रहने वाले लड़कियों के साथ छेड़छाड़ करता है, बस्ती के लोगों को परेशान करता है। इस बारे में कई बार राजू परसाके ने उसे फटकार भी लगाई है। कैमरा पर्सन वीरेंद्र खुबरागढ़ के साथ दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर।